आताची एक मोठी बातमी आपल्या हाती येते. अकोल्यात मार्क्सवादी किसान सभेचा मोर्चा पार पडलेला आहे. हजारो शेतकरी रस्त्यावरती भर उन्हात उतरले होते. तहसील कार्यालयाला शेतकऱ्यांनी घेराव देखील घातला होता. हल्लाबोल हल्लाबोल म्हणत शासनाचा निषेध देखील त्या ठिकाणी केलेला आहे. अकोले तहसीलचं गेट तोडून मोर्चेकऱ्यांनी तहसील आवारामध्ये प्रवेश देखील केलेला आहे. शासनाच्या दारात दूध ओतून शासनाचा निषेध देखील केलेला आहे. आज पण पाहतोय आताची सगळ्यात मोठी बातमी. भाजप सरकारच्या शासनविरोधी धोरणाचा निषेध म्हणून अकोल्यात मार्क्सवादी किसान सभा व इतर सहचारी संघटनांच्या वतीने अकोले तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी भव्य दिव्य असा मोर्चा काढला. मार्क्सवादी किसान सभेचे राष्ट्रीय नेते डॉक्टर अशोक ढवळे, शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलेलं आहे. सरकारच्या विरोधात तीव्र शब्दात घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाचे गेट तोडून तहसील कार्यालयाला घेरावा घातला. यावेळी तहसीलदारांच्या दालनासमोर शेतकऱ्यांनी दूध ओतून शासनाच्या तीव्र शब्दात निषेध देखील केलेला आहे. विरोधी आपले धोरण आहे. डॉक्टर साहेब बोलताय, एक मिनिट शांतता. किसान सभेचे राष्ट्रीय नेते डॉक्टर अशोक ढवळे, शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी अकोला टाइम्सला प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याच्यामध्ये नेमकी त्यांनी काय मागण्या केलेल्या आहेत जरा पाहूया. शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला आज एक वर्ष पूर्ण झालं. सबंध एक वर्षभर मागण्या ज्या मान्य करण्यात आल्या त्याच्या अंमलबजावणीसाठी किसान सभा आणि सहविचारी संघटना लढत आल्या. प्रचंड मोठा लाँग मार्च निघाला, मात्र तरीसुद्धा मान्य करण्यात आलेल्या मागण्यांची अंमलबजावणी ही महाराष्ट्रात झाली नाही. त्याच्यामुळे मोठा उद्रेक हा शेतकऱ्यांमध्ये आज एक वर्ष पूर्ण होताना आपण पाहतो आहोत. आज या 1 जूनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 23 जिल्ह्यांमध्ये किसान सभेच्या नेतृत्वाखाली आणि इतरही संबंध ज्या समविचारी संघटना आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जबरदस्त तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना घेराव आंदोलन करण्यात आलेलं आहे. अहमदनगरमधल्या अकोले तालुक्यातसुद्धा एक जबरदस्त आंदोलन आज या ठिकाणी संपन्न झालं. तहसील कार्यालयाचं गेट तोडत तहसीलदारांच्या केबिनच्या समोर संताप व्यक्त करत दूध ओतत शेतकऱ्यांनी आपला संताप आज व्यक्त केलेला आहे. उद्या या सर्व संघटनांची बैठक मुंबईला आम्ही घेतो आहोत आणि शेतीमाल आणि दूध शहरांना रोखून सरकारची कोंडी करत पुन्हा एकदा कर्जमाफी आणि शेतीमालाचे भाव, दुधाचा प्रश्न हा निकाल प्रश्न हे निकाली काढण्यासाठी एल्गार हा येत्या काळात तीव्र करण्याची भूमिका ही किसान सभा घेणार आहे. समविचारी संघटनांना बरोबर घेऊन आम्ही हे सगळं करणार आहोत. आज 1 जूनला गेल्या वर्षी जो ऐतिहासिक महाराष्ट्रातला शेतकरी संप झाला त्याला एक वर्ष आज पूर्ण होत आहे. आणि या गेल्या संपाच्या वेळेला जी काही चर्चा झाली, सरकारला काही गोष्टी मान्य कराव्या लागल्या, त्याची अंमलबजावणी अत्यंत कमी प्रमाणात झाली. त्यामुळे किसान सभेला प्रचंड मोठा लाँग मार्च काढावा लागला. 3 महिन्यापूर्वी तो जबरदस्त झाला. त्याच्यानंतर चर्चा झाली, अनेक गोष्टी लिखित स्वरूपात मान्य कराव्या लागल्या. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे
की हे सगळं जे मान्य केलं त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टींची अंमलबजावणी अजूनही राज्य सरकारने केलेली नाही. आणि म्हणून आज अखिल भारतीय किसान सभेने आणि आमच्या ज्या इतर सहकारी संघटना आहेत त्या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर प्रचंड मोठं घेराव आंदोलन आज करण्याची हाक दिली. अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये ते यशस्वी झालं. हजारो शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. अनेक ठिकाणी दुधाच्या भावाचा प्रश्न आज ऐरणीवर आलेला आहे. अनेक ठिकाणी दूध फेकून देण्यात आलं. काही ठिकाणी शहरातला पुरवठा बंद करण्यात आला. अशा अनेक प्रकारे शेतकरी आज त्याला एक जोरदारपणे प्रतिसाद देत आहे. आता या आंदोलनाच्या नंतर उद्या आम्ही मुंबईमध्ये सगळ्या समविचारी संघटनांची बैठक घेतो आहे आणि पुढे याला कसं स्वरूप द्यायचं याबद्दलचा निर्णय होऊन उद्या तो सगळ्या महाराष्ट्राला जाहीर केला जाईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, सरकार जोपर्यंत झुकत नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, कर्जमाफीची असेल, रास्त भावाची असेल, पेन्शनची असेल, तोपर्यंत हा लढा जोरदारपणे सुरू राहील याच्याबद्दल तिळमात्र शंका नाही.